नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं फौजी महाराष्ट्राच्या आपल्या मराठी चॅनलमध्ये। मित्रांनो, SSC GD प्रत्येक विद्यार्थी याचीच वाट बघत असतो की दरवर्षी भरती कधी येते आणि कधी एकदाची मला वर्दी मिळते। तर हीच भरती पुन्हा एकदा आपल्या भारतामध्ये आलेली आहे, म्हणजेच SSC GD, ज्यामध्ये सेंट्रल आर्मेड पोलीस फोर्सेसच्या अंडर ही भरती चालते। यामध्ये SSF म्हणजेच सेंट्रल सेक्युरिटी फोर्स, त्यानंतर रायफलमॅन GD इन आसाम रायफल, त्याच्यानंतर सिपॉय अँड नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो एक्झामिशन, या 3 ते 4 पोस्टसाठी मित्रांनो पूर्णपणे ह्या नोटिफिकेशन आपल्यापुढे आलेलं आहे। तर हेच पूर्णपणे नोटिफिकेशन कशाप्रकारे आहे, त्याच्यानंतर आपल्याला याबद्दल अजून अधिक माहिती कशी मिळणार आहे, भरपूर ज्या काही फोर्सेस आहेत या फोर्सेसचं काम काय असतं, यांच्या ड्युटीज कशा असतात, याबद्दल सविस्तर हा व्हिडिओ आहे मित्रांनो। यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा। त्याचसोबत मित्रांनो, तुम्ही आपल्या चॅनल जर नवीन असाल आणि तुम्हाला जर आर्मी नेव्ही एअरफोर्स तसंच पोलीस भरती SSG GD आणि महाराष्ट्र शासनाचे तसेच भारताचे जे काय शासन निर्णय म्हणू शकतो आपण किंवा नवीन नवीन योजना म्हणतो, ह्या आपल्याला या चॅनलवरती अत्यंत मोफतमध्ये मिळतात। त्यासाठी सिंपल तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब करायचं आहे, बाजूला असलेली बेल आयकॉन प्रेस करायची। तर मित्रांनो, सुरुवातीच्या व्हिडिओला त्यापूर्वी माझी मी थोडी माहिती सांगतो। मी आहे तुषार आणि तुम फौजी महाराष्ट्राचा आपला मराठी चॅनल। तर मित्रांनो, बघू शकता इथे तुम्ही की 5/9/2024 हे नोटिफिकेशन आहे। याच्यामध्ये काय दिलेलं, तर कॉन्स्टेबल GD अँड आर्मेड पोलीस फोर्सेस CAPF अँड SSF, त्याच्यानंतर रायफलमॅन GD इन आसाम रायफल्स अँड सिफॉय इन नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो एक्झामिशन 2025। तर याच्यामध्ये ऑनलाईन डेट ॲप्लिकेशन काय आहे, 5/9 ते 14/10, म्हणजे आजपासून आपण म्हणू शकतो की 5 तारखेपासून ते 14/10 आपण हा फॉर्म जो आहे तो ऑनलाईन भरू शकतो। लास्ट डेट जी आहे 14/10 आहे मित्रांनो। त्याच्यानंतर डेट्स ऑफ विंडो फॉर ॲप्लिकेशन फॉर्म करेक्शन, म्हणजे तुम्हाला 5/11 पासून ते 7/11 या 2 दिवसामध्ये तुम्हाला जर काय करेक्शन वगैरे करायचं असेल तर त्या 2 दिवसात तुम्ही करू शकता। आणि जे टेंटेटिव्ह शेड्यूल आहे मित्रांनो ऑनलाईन एक्झामचं, ते तुम्हाला January-February 2025 आहे। तर अशा प्रकारे मित्रांनो, हे शेड्यूल असणारे आता थोडक्यात आपण बघूया कोणकोणत्या फोर्सेस आहेत। तर याच्यामध्ये मित्रांनो फोर्सेस येते ते म्हणजे पोस्ट ऑफ कॉन्स्टेबल जनरल ड्युटीमध्ये BSF येते। ते BSF काय आहे याच्याबद्दल सविस्तर व्हिडिओ आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये SSG GD बद्दलची प्लेलिस्ट आहे त्याच्यामध्ये आहे तुम्हाला। त्यानंतर CSF येते, CRPF येते, ITBP येते, SSB येते, SSF येते, त्यानंतर रायफलमॅन जनरल ड्युटी जी आसाम रायफल आहे ते येते, त्यानंतर NCB म्हणजे नार्कोटिक्स डिपार्टमेंट आहे, त्याच्यानंतर CBE कम्प्युटर बेसिक एक्झामिशन, ह्या सगळ्या एक्झामिशन या फोर्सेससाठी होणार आहेत। त्याच्यामध्ये कोणकोणते असणार आहेत, तर PST म्हणजे फिजिकल टेस्ट, त्याच्या आधी आपली लेखी एक्झाम होणार आहे, त्याच्यानंतर फिजिकल इफिशियन्सी टेस्ट म्हणजे त्यामध्ये तुम्हाला ज्या काय आहे ते तुम्हाला पुढे बघायला मिळणार आहे, त्याच्यानंतर मेडिकल, त्याच्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, अशी याची पूर्णपणे प्रोसेस असणार आहे मित्रांनो। तर बघूया कशाप्रकारे काय आहे ते। तर याच्यामध्ये जवळजवळ कम्प्युटर बेस्ड एक्झाम जी आहे ती कंडक्ट इन कमिशन इंग्लिश हिंदी इन 13 रिजनल लँग्वेज, म्हणजे मराठीमध्ये सुद्धा तुम्ही ही परीक्षा पूर्णपणे देऊ शकता। तर याच्यामध्ये तुम्हाला PST जी टेस्ट आहे मित्रांनो, त्यानंतर PET जी आहे, ते सगळ्या गोष्टी तुम्हाला अपडेट आपल्या मेलवरती होणार, त्यामुळे जेव्हाही तुम्ही फॉर्म भराल त्यावेळी आपला मेल ID आणि मोबाईल नंबर परफेक्ट आपल्याला द्यायचा आहे का तर द्यायचा आहे। तर याच्यामध्ये पे स्केल काय असणार आहे, तर मित्रांनो 18,000 बेसिक ते 56,900, म्हणजेच तुमचं जे पहिलं पेमेंट आहे जे सिपाय ऑफ इन NCBचं, ते जवळजवळ 25,000 आसपास जाईल। आणि जे सेकंड पोस्ट आहे आपली, म्हणजे बाकीच्या फोर्सेस आहेत त्यांचं 21,700 बेसिक आहे, म्हणजे जवळजवळ 30,000 तुमचं पेमेंट जातं, म्हणजे DA महागाई भत्ता ह्या सगळ्या गोष्टी। थोडक्यात पोस्टेस बघूया आपण किती आहेत, म्हणजे कोणत्या फोर्समध्ये किती पोस्ट असणार आहेत। तर याच्यामध्ये BSFचा जर विचार केला तर BSFमध्ये मुलांसाठी 13,306 वेकेन्सी आहेत आणि मुलींसाठी 2,348, असे जवळजवळ 15,654 वेकेन्सी आपल्याला इथे पाहायला मिळणार आहेत BSFमध्ये। त्याच्यानंतर CSFमध्ये 6,430 ह्या मुलांसाठी आहेत आणि मुलींसाठी 715 आहेत, म्हणजेच टोटल 7,145 ह्या टोटल वेकेन्सी आहेत। त्याच्यानंतर CRPFसाठी 11,299 वेकेन्सी आहेत, मुलांसाठी आणि मुलींसाठी 242, म्हणजेच 11,541 टोटल वेकेन्सी आहेत। त्यानंतर SSBमध्ये 819 वेकेन्सी ह्या मुलांसाठी आहेत, मुलींसाठी SSBमध्ये वेकेन्सी नाही आहे, त्याच्यामुळे टोटल वेकेन्सी आहे 819च इथं राहणार आहेत। ITBPमध्ये 2,564 वेकेन्सी या मुलांसाठी आहेत आणि मुलींसाठी 453, म्हणजे 3,017 वेकेन्सी या टोटल आहेत। आसाम रायफलसाठी मित्रांनो 1,148 वेकेन्सी मुलांसाठी आहेत आणि मुलींसाठी 100 वेकेन्सी आहेत, जवळजवळ 1,248 वेकेन्सी इथे दिल्या गेल्या आहेत। SSF म्हणजे सेंट्रल सेक्रेटरी फोर्स जी आहे, यासाठी 35 वेकेन्सी मुलांसाठी आहेत, मुलींसाठी इथे वेकेन्सी नाही आहेत, म्हणजेच टोटल 35 वेकेन्सी इथे आलेले आहेत। जे नार्कोटिक्स डिपार्टमेंट आहे NCB, याच्यामध्ये 11 वेकेन्सी मुलांसाठी आहेत आणि 11 मुलींसाठी, असे टोटल 22 वेकेन्सी आहेत। टोटल वेकेन्सीचा जर विचार केला तर 3,939
481 वेकेन्सी या टोटल आपल्याला इथे आहेत. यामध्ये महाराष्ट्राला किती वेकेन्सी आहेत, कशाप्रकारे आहेत, यासाठी जर तुम्हाला व्हिडिओ हवा असेल सिम्पल कमेंट करा आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब करा. तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ हा महाराष्ट्राबद्दल स्पेशल. त्यानंतर नेक्स्ट पुढे जाऊयात मित्रांनो, खूप मोठं हे नोटिफिकेशन आहे, तुम्ही ते बघू शकता. त्याच्यामध्ये एज लिमिटचं जर पाहिलं मित्रांनो, तर एज लिमिट हा 1/1/25 तुमचं जे काय आहे ते रेकनराईज केलं जाणार आहे. म्हणजेच जे काय डेट आहे तुम्ही ते बघू शकता, डेटेड 14/7/1998 अकाउंटली आपल्याला जे डेट आहे ते 18 ते 23 वर्ष तुमचं इथे असणं गरजेचं आहे. कधीपर्यंत, तर 1/1/2025 म्हणजे तुमची जी जन्मतारीख आहे ते 2/1/2002 ते 1/1/2007 या दरम्यान जर असेल तर तुम्ही हा फॉर्म भरू शकता. त्याच्यामध्ये एज रिलेक्शन कोणाला दिलं आहे, SC/ST 5 वर्ष म्हणजे 18 ते 23 + 5 = 28 वर्षापर्यंत तुम्ही हा फॉर्म भरू शकता. OBC 3 म्हणजे 18 ते + 23 आणि प्लस हे 3 18 ते 26 तुम्ही हा फॉर्म भरू शकता. एक्स सर्व्हिसमॅन 3 वर्ष दिलेले आहेत आणि जे डिपेंडेड जे आहेत म्हणजे जसं काही चिल्ड्रन डिपेंडेंट्स ऑफ विक्टेम इन किलेड इन द 1984 रिवॉर्ड्स ऑर कम्युनिकल रिवॉर्ड्स, याच्यामध्ये ज्यांचे काय मुलं वगैरे त्यांना 5 वर्षाचं रिलेक्शन दिलेलं आहे. नेक्स्ट पुढे जर गेला तुम्ही मित्रांनो, तर आपण बघू शकतो की ज्या डिपेंडेंट आहेत काही यांनी गोष्टी दिलेल्या त्यांना 8 वर्ष आणि 10 वर्षसुद्धा एक्स्ट्रा आपल्याला दिलेले आहेत. परंतु याच्यामध्ये मोस्टली महाराष्ट्राचे विद्यार्थी खूप कमी बसतात, त्यामुळे ते बघणं काही गरजेचं नाही वाटत आहे मला. त्याच्यानंतर नेक्स्ट पुढे जाऊया मित्रांनो, इन्स्ट्रक्शन खूप आहेत, याच्याबद्दल सविस्तर व्हिडिओ येईलच मराठीमधून पूर्णपणे इन्स्ट्रक्शनचा. थोडक्यात मी सांगेन आता जे मोठमोठी गोष्टी आहेत त्या आपण इथे बघणार आहोत. तर एजबद्दल मी तुम्हाला सांगितलं, एज झाला मित्रांनो. एज्युकेशन क्वालिफिकेशनचा विचार करूया. एज्युकेशन क्वालिफिकेशन जे आहे ते आपल्याला 10वी पास असणं इथं गरजेचं आहे. SSC GD म्हणजे काय तुम्ही कॉन्स्टेबलला फॉर्म भरणार त्यासाठी फक्त 10वी पास असणं इथं गरजेचं आहे. बाकी कोणती यांनी कोणती अट एज्युकेशनची घातलेली नाही आहे, त्याच्यामुळे जे काही विद्यार्थी 10वी पास आहेत ते बिंदास हे फॉर्म भरू शकतात. ज्या विद्यार्थ्यांनी NCC CET सर्टिफिकेट घेतले त्यांना 5% मार्क जे आहेत ते एक्स्ट्रा इथे मिळणार आहेत. B सर्टिफिकेटसाठी 3% मार्क आणि त्याच्यानंतर NCC A सर्टिफिकेटसाठी 2% मार्क इथे एक्स्ट्रा. तर मित्रांनो, एक्झाम तुम्ही जर अप्लाय करणार असाल फॉर्मला तर 100 रुपये ते फी आहे आणि एक्झाम जी असणार आपली असणार आहे ती मित्रांनो आपण इथे बघूया कोणकोणत्या आपल्या स्टेटमध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्या कोणकोणत्या क्षेत्रात ही एक्झाम असणार आहे. तर आपलं वेस्टर्न रिलिजन येते मित्रांनो, वेस्टर्नमध्ये आपण महाराष्ट्रामध्ये मोडतो. तर याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर गुजरातमध्ये मोस्टली आपली मुलं जात नाहीत. तर सर्वात पहिल्यांदा आपल्या इथे जर आपण पाहिलं तर अमरावती, औरंगाबाद, जळगाव, कोल्हापूर, मुंबई, नागपूर, नांदेड, नाशिक आणि पुणे या ठिकाणी जाऊन तुम्ही ही एक्झाम देऊ शकता. ही एक्झाम एकदम सोपी असते आणि सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो म्हणजे तुम्हाला मराठीतून एक्झाम द्यायची आहे, त्याच्यामुळे कोणतेही इथं टेन्शन करण्याची गोष्ट नाही आहे. तुम्ही आरामात मराठीतून अभ्यास, पोलीस भरतीचं जरी असेल तरी तुम्ही इथे पास आउट होऊ शकता आणि वर्दी मिळवू शकता. सिलेबसचा विचार केला मित्रांनो तर जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग, जनरल नॉलेज अँड जनरल अवेअरनेस, एलिमेंटरी मॅथमेटिक्स आणि इंग्लिश आणि हिंदी एवढाच तुम्हाला सिलेबस आहे. जवळजवळ 80 मार्काचा पेपर आहे मित्रांनो आणि त्याच्यानंतर प्रत्येक ह्याला 40-40 मार्क असं जवळ 60 मार्कासाठी आहे. म्हणजेच तुम्हाला मार्क्स जे आहे मित्रांनो, सॉरी, तुम्हाला जवळजवळ 80 क्वेश्चन्ससाठी जवळजवळ 120 मार्क आहेत आणि त्यासाठी तुम्हाला 60 मिनिटाचा इथे वेळ तुम्हाला मिळणार आहे. पूर्णपणे मराठीमध्ये सुद्धा तुम्ही हा एक्झाम देऊ शकता. ही एक सगळ्यात मोठी आणि खूप चांगली बाब आपल्यासाठी आहे, कारण आपली जी लँग्वेज आहे मित्रांनो पूर्णपणे आपली मराठी आहे. याचा पूर्णपणे सिलेबसचा व्हिडिओ हा तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये येऊनच जाईल. त्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करायचं आहे, बाजूला बेल आयकॉन. मित्रांनो, PET कशी असणार, म्हणजे तुमची फिजिकल टेस्ट कशी असणार, ते मुलांसाठी मित्रांनो 5 किलोमीटर 24 मिनिटांमध्ये यायचं आहे, मुलींसाठी 1600 मीटर 8.5 मिनिटांमध्ये यायचं आहे. बस एवढंच आहे, बाकी काहीही करायचं नाही आहे. आणि जे 1600 मीटर मुलांसाठी आहे ते 7 मिनिटांमध्ये यायचं आहे आणि 800 मीटर 5 मिनिटांमध्ये यायचं आहे. हे दोनच इव्हेंट होणार आहेत. बाकी जर मित्रांनो लाँग जम्प किंवा हाय जम्प होईल आणि नाही होऊ शकतं. फिजिकल टेस्टचा जर विचार केला मित्रांनो, तुमची हाईट 170 असणं इथं गरजेचं आहे मुलांसाठी आणि मुलींसाठी 157 हाईट असणं इथं गरजेचं आहे. याबद्दल सविस्तर व्हिडिओ आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्लेलिस्ट आहे SSC GD, त्याच्यामध्ये भरपूर तुम्हाला व्हिडिओ मिळतील. हा व्हिडिओ पाहून झाल्यानंतर तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता. नेक्स्ट पुढे जर गेलो तर आपण याला भरपूर असे इन्स्ट्रक्शन आपल्याला दिलेले आहेत. वजन जे आहे तुमचं मित्रांनो, भरपूर मित्रांना असं वाटतं की आपलं वजन बसतंय की नाही, तर तुम्हाला थोडक्यात मी सांगतो मित्रांनो की तुमचं जे वजन आहे, जसं तुमची फॉर एक्झाम्पल हाईट जी आहे तुमची 170 सेंटीमीटर आहे, तर तुमचं वजन 65 ते 75 याच्या दरम्यान जर असेल तर तुम्हाला कोणतीही घाबरण्याची गरज नाही आहे. तुमचं वजन जे आहे तर आरामात यामध्ये बसणार आहे. SSC GD डॉक्युमेंटबद्दल एक सेपरेट व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येणार आहे, याच्या आधीसुद्धा बनवला होता आणि नेक्स्ट पुढे सुद्धा येणार आहे. कसे डॉक्युमेंट काढायचे, काय करायचे, कोणकोणते डॉक्युमेंट व्हॅलिड आहेत आणि कोणकोणते डॉक्युमेंट व्हॅलिड नाही आहेत, याबद्दल सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येऊन जाईल.
तर मित्रांनो, अशा प्रकारे हा व्हिडिओ होता. अशा प्रकारे पूर्णपणे ही PDF आहे, जवळजवळ 73 पानांची PDF. ही PDF जर तुम्हाला हवी असेल, सिंपल आपली वेबसाईट आहे MHFauji.com. त्याचसोबत आपला टेलिग्राम चॅनल आहे, व्हॉट्सअप चॅनल आहे, याच्यामध्ये तुम्हाला ही पूर्णपणे PDF मिळून जाईल. तर मित्रांनो, आशा करतो की तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. आवडला असेल प्लीज एक लाईक करा. त्याचसोबत तुम्ही आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज एक सबस्क्राईब करा.